नांदेड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात मुसळधार पावसाने थेमान घातले अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे पुन्हा भयंकर पावसाने कहर केला असून शिल्लक राहिलेली पिके भुईसपाट झाली आहेत मुदखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून गणले जाणारे कापूस केळी हळद ऊस या पिकांचे हजारो हेक्टरवरील पिके पावसाच्या पाण्यामुळे खराब झाली आहेत अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानीचा सर्व्हे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी मराठांच्या मुख्यमंत्री महोदयाकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे व महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याचाही दौरा करावा असं सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाटत आहे जिल्हाधिकाऱ्यांना दुसरे देखील निवेदन देण्यात आले आहे की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुरुम हे अवैधरित्या काढला जात आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असे देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जिल्हा प्रतिनिधी किरण कांबळे मराठी नाव सर्वात जास्त पाऊस वर्षी झालेला आहे त्याची नोंद पण आहे त्यातल्या त्यात मुतगेड तालुक्यात सर्वात पावसाची जास्त नोंद मुदगड तालुक्यात झालेली आहे आणि या वर्षी शेतकऱ्यांचे खरीप हंगाम दुबार पेरणीचं संकट तर आलंच आता या ओल्या दुष्काळामुळे दिवार पेरणीचं संकट हे खरी पोरडो शेतकऱ्यावर आलेलं आहे तर आता शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की मुख्यमंत्री नुसतेच मराठवाड्या दौऱ्यावर येत आहेत तर त्यांनी मुदखेर तालुक्याचा आवर्जून दौरा करावा आणि शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजाराचं अनुदान मिळून द्यावं हे शेतकऱ्यांच्या शेत शिष्टमंडळाच्या वतीने मागणी आहे तरच शेतकरी जगू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी या ओल्या दुष्काळाची शासनाने नोंद घेऊन लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांना द्यावं ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे